नमस्कार, सुप्रियाज किचन मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। आज आपण हिरव्या टोमॅटोची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत। त्यासाठी गॅस सुरू करून आपण एका कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल घालून घेतलेले आहे। तेल छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी आणि जिरे घालून घेतलेले आहेत। सध्या बाजारात हिरवे टोमॅटो खूप जास्त प्रमाणात आले आहेत। लाल टोमॅटोची जशी एक वेगळीच चव असते तशीच हिरवे टोमॅटो जरा चवीला आंबट असतात। तर आता आपण यामध्ये लसूण आणि कोथिंबीर आणि खोबरं याचं केलेलं वाटण घालणार आहोत आणि ते थोडंसं आपल्याला या तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्ही हे चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि त्याच्या साईडला जे बेल आयकॉन आहे ते क्लिक करायला विसरू नका। आता आपल्याला यामध्येच घरचा साठवणुकीचा मसाला, काही जण चटणी म्हणतात, काही जण काळा मसाला म्हणतात, तो घालून घ्यायचा आहे। तुमचा मसाला किती तिखट आहे त्यानुसार तुम्ही इथे कमी जास्त करू शकता। त्यानंतर आपण इथे थोडीशी हळद पावडर घालून घेणार आहोत। आता इथे आपण थोडीशी लाल मिरची पावडर घालून घ्यायची आहे। तुम्ही हा व्हिडिओ अजून लाईक केला नसेल तर नक्की लाईक करा। त्याचसोबत आपल्याला इथे थोडीशी धने जिरे पावडरसुद्धा घालायची आहे। हे ऑप्शन आहे, तुम्ही नाही घातली तरी चालेल। आता आपल्याला या तेलामध्ये हे सर्व मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत म्हणजे टोमॅटोच्या भाजीला मस्त अशी टेस्ट येईल। तर आता इथे आपण 5 ते 6 कच्चे टोमॅटो स्वच्छ पाण्याने धुवून त्याचे बारीक असे काप करून घेतलेले आहेत, ते इथे घालून घेऊयात। ही रेसिपी अगदी सोपी आणि झटपट होणारी आहे। आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। ही जी हिरव्या टोमॅटोची भाजी आहे ती जेवणामध्ये तोंडी लावायला तर घेऊ शकतो, पण पोळी, थालीपीठ, पराठा यासोबत तुम्ही सॉस, लोणचे याप्रमाणेही खाऊ शकता। तुम्ही हा व्हिडिओ अजून लाईक केला नसेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्समध्ये सगळीकडे शेअर करा। आता आपण हे टोमॅटो व्यवस्थित परतून घेतलेले आहेत। यावरती आता आपण झाकण ठेवून 1-2 मिनटं शिजवून घ्यायचं आहे। साधारण 2 मिनटानंतर आपण झाकण काढून हे पुन्हा परतून घ्यायचं आहे। तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्ही हे चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। त्याच्या साईडला जे बेल आयकॉन आहे ते क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला नक्की मिळतील। आता परतून झाल्यानंतर पुन्हा आपल्याला झाकण ठेवून 2 मिनटानंतर हे झाकण काढून घ्यायचं आहे। अशी प्रक्रिया आपल्याला 2 ते 3 वेळा करून घ्यायची आहे म्हणजे हे टोमॅटो छान शिजतील। साधारण 2 ते 3 मिनटानंतर आपण झाकण काढून घेतलेलं आहे आणि पुन्हा परतून घेतलेलं आहे। तुम्ही हा व्हिडिओ अजून लाईक केला नसेल तर नक्की लाईक करा, कारण तुमचा एक लाईक माझ्यासाठी खूप प्रोत्साहन देणार असतो। आता आपल्याला हे कच्चे टोमॅटो शिजलेत की नाहीत हे चेक करून घ्यायचे। त्यानंतर टोमॅटो शिजल्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचे आहेत भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट। इथे मी मोठं असं जाडं भरडं भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालून घेतलेलं आहे। साधारण मी 2 ते 3 चमचे इथे घालून घेतलेलं आहे। याने एक छान भन्नाट अशी टेस्ट येते। आता आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। आपण पिकलेल्या टोमॅटोची भाजी तर नेहमीच करतो, पण हिरव्या टोमॅटोची म्हणजेच कच्च्या टोमॅटोची भाजी जर तुम्ही केला तर मस्त अशी लागते। तर ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करून पहा। कच्चे टोमॅटो म्हणजेच हिरवे टोमॅटो चवीला थोडेसे आंबट असतात, पण याची जर भाजी केली तर चविष्ट आणि भन्नाट होते। तर तुम्ही टिफिनसाठी ही रेसिपी जरूर ट्राय करून पहा। यावरती आपल्याला झाकण ठेवून 2 मिनटं वाफवून घ्यायचं आहे। साधारण 2 मिनटं झाल्यानंतर आपण हे झाकण काढून घेऊयात आणि पुन्हा एकदा आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। तर तुम्ही हा व्हिडिओ अजून लाईक केला नसेल तर नक्की लाईक करा, शेअर करा। आणि यावरती आता आपल्याला बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालून घ्यायची आहे म्हणजे याने एक छान टेस्ट येईल। तर ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगण्यास अजिबात विसरू नका। थँक्यू।